मुंबई में ओमायक्रॉन का शिरकाव झालेला आहे। परदेशातून मुंबई में आलेल्या दोघांना ओमायक्रॉन की लागण झाली आहे, त्यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन ग्रस्तांची संख्या आता 10 वर पोहोचलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, मुंबईकरांची चिंता ही वाढलेली आहे, कारण मुंबईतले दोघे सुद्धा ओमायक्रॉन ग्रस्त 320 जणांच्या संपर्कात आलेले आहेत। राज्यामध्ये एकूण ओमायक्रॉन से 10 रुग्ण आढळलेले आहेत। ओमायक्रॉन का फैलाव हा आता वेगाने होताना आपण पाहतोय। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अमेय, मुंबईकरांची चिंता वाढवणार ही बातमी म्हणावी लागेल। वृषाली, नक्कीच कुठेतरी मुंबईकरांची चिंता वाढवण्याची बातमी आहे, परंतु काळजी करण्यासारखं कारण नाहीये, कारण की प्रशासनानं विमानतळावरती या आधीच ज्या चोख व्यवस्था आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। जे जे प्रवासी परदेशातून येत आहेत त्यांची आरटीपीसीआर चाचणी सक्तीनं केली जाते आहे, ती आकडेवारी सुद्धा उपलब्ध आहे। त्यातनं जे पॉझिटिव्ह येत आहेत त्यांचं ओमिक्रॉनसाठीची पुढची तपासणी करण्यासाठी त्यांचे जे पॉझिटिव्ह आलेले नमुने आहेत किंवा रिपोर्ट आहेत ते पुढच्या तपासणीसाठी सुद्धा पाठवले जात आहेत। त्यातच आज दोन नवीन कोरोनाबाधितांची नोंद मुंबईत झालेली आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1 डिसेंबरपासून मुंबई पुणे नागपूर जिथे जिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत तिथं तिथं आलेले प्रवासी हे 35,000 वर आहेत, आणि त्यातल्या त्यात जे आरटीपीसीआर करणाऱ्या आलेल्यांची संख्यासुद्धा मोठी आहे, त्यामुळे येत्या काळात कदाचित ही रुग्णसंख्या आणखीन वाढू शकते। परंतु जे जे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत आणि ज्या जे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह येत आहेत त्या सर्वांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना स्थानिक प्रशासनानं संपर्क साधून त्यांचं विलगीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे। जे दोन रुग्ण नव्यानं मुंबईत आढळलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय असे एकूण 5 आणि अन्य 300 अधिक जण त्यांच्या संपर्कात आल्याची सुद्धा माहिती आहे। या सर्वांची आता आरटीपीसीआर किंवा तत्सम जी चाचणी आहे कोरोनाची ती करण्यात येईल, आणि त्यानंतर यांचे काय रिपोर्ट येतात त्यावर पुढची गणितं अवलंबून आहेत। परंतु एखाद्या विषाणूच्या व्हेरियंटमध्ये बदल होणं किंवा तो स्वतःला आपल्या वातावरणात ॲडॉप्ट करणं हे स्वाभाविक आहे, हे याआधीच टास्क फोर्सच्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे जरी येणारा काळ कठीण असला तरी आत्तापासूनच त्याची खबरदारी प्रशासनानं घेतली आहे, त्यामुळे सध्या तरी परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे असं म्हणावं लागेल। वृषाली, ज्या पद्धतीने आवाहन केलं जात आहे की मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, या नियमांचं पालन हे प्रत्येकानं करणं फार गरजेचं आहे। धन्यवाद अमेय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।